आज आपण लालबाग या ठिकाणी आहोत. विक्रोळीची दुर्गा माता जी मूर्ती, विक्रोळीची दुर्गा माता जी मूर्ती घडवतात, त्यांची मूर्तीकार रमेश रावळे आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये ते आहेत आणि कशाप्रकारे त्यांचं मूर्ती घडवण्याचं काम ते चालत असतं, आणि विशेष करून विक्रोळीची दुर्गा माता जी घडवतात त्यांच्याशी आपण तेच मूर्तीकार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सर, काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात आणि जे विक्रोळीची दुर्गा माता जी मूर्ती आपल्या या ठिकाणी घडते त्याला विशेष करून तुम्ही त्याकडे किती लक्ष देते काय सांगा? विक्रोळीची दुर्गा माता मी माझ्या काळामध्ये जवळजवळ 30 ते 35 वर्ष करतो. ही दुर्गा माता पूर्वी माझे वडील असतेही करत होते, पण आता दिवसांजवळ त्याची कामाची कार्यपद्धती आता सुधारत चालली आहे. ही पूर्वीची दुर्गा माता आणि आता दुर्गा माता, आता ती दुर्गा माता असे त्याला लालबाग राजासारखं त्याला स्वरूप आलेलं आहे. आज मुंबईमध्ये मनाचं दुर्गा मातेचं स्वरूप मोठं झालेलं आहे. आज ह्या क्षेत्रामध्ये मी 40 वर्ष काम करत आहे. त्याच्यामुळे आमचे वडील करायचे, आजोबा करायचे, आमचं थर्ड जनरेशन आहे. पण ह्या थर्ड जनरेशनमध्ये मला भरपूर काही शिकण्यासारखं मला मिळालं. पण आज आमच्याकडे आज मुंबईमध्ये टॉप 10 मूर्तीकारांमध्ये असे बहुतेक मूर्तीकार टॉप 10 मध्ये चांगले मूर्तीकार आहे. चांगल्या मूर्तीकारांचं नाव ठेवत नाही, पण आज माझं नाव पूर्वीच्या लिस्टमध्ये टॉप 5 मध्ये विजय खातो आणि रमेश रावळेचंच नाव पूर्वी घेत होते. आता सगळे सगळे जे येतो ते आयात करतात मूर्त्या आणि ते विक्री करतात. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो, स्वतः आम्ही बनवतो. आज जवळजवळ 10 फूट 15 फूट 20 फुटाचे मूर्त्या बनवतो, पण मी जागेअभावी मला त्या मूर्त्या करता येत नाही. आज मूर्त्या मोठ्या करणार, पहिले मूर्तीकार मी आणि विजय खातोच होतो. आता जागेचा अभाव मी करत नाही, तरी पण त्यातल्या मी 70 ते 80 मोठमोठे गणपती करतो. विशेषतः म्हणजे असं बघितलं जातं की विक्रोळीच्या दुर्गा मातेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः त्या मूर्तीमध्ये तुम्ही काय असं घडवता म्हणजे काय सांगत? हा, विशेषतः दुर्गा मातेचं काय नावीन त्याचं आम्ही एवढी सुधारणा केली जर कामामध्ये त्याच्या पेशींवर जास्त झालं. ते पेशिंग आहे ना, त्या पेशिंगसाठी आमच्याकडे सगळ्या प्रथम मूर्त्यांच्या देवीच्या ऑर्डर त्याच पेशिंगवर पाहिजे आहे. विशेष करून डोळ्याचं काम करणारी एक आमची टीम आहे. त्या टीममध्ये प्रमुख काम जो करतो संदेश नारकर म्हणून, हे एकम मुंबईमध्ये एकम मूर्तीकार आधी कलाकार आहेत. ते डोळ्याचं काम आहे, डोळ्यामध्ये जिवंतपणा आणतात, म्हणजे लेन्स लावण्यासाठी वाटते डोळ्यामध्ये ते संदेश नारकर. मी नवरात्र उत्सव ते देवीच्या मूर्ती फक्त अनंत चतुर्दशी नंतर जे चालू करतो ते आतापर्यंत. आणि माझ्याकडे टीम मोठी आहे, 40-45 माणसाची टीम आहे. ते 45 माणसात ते टीम बरोबर मेहनत करतात आणि डे नाईट काम करतात. ते तर डे नाईट काम करते आम्हाला फक्त मी माझा फक्त आजच असतो असं करा तसं करा त्यापर्यंत असं मी तयार केलेले कारागीर आहे. बरं, विशेषतः म्हणजे दुर्गा विक्रोळीच्या दुर्गा मातेचे जे 5-6 प्रभाव असतात त्या प्रभावामध्ये काही ना काहीतरी छोट म्हणजे काही ना काहीतरी इफेक्ट होत असतो दरवर्षी. त्याबद्दल पण काहीतरी वेगळं विक्रोळीच्या प्रभावाच्या बाबतीत त्यांची जी प्रभाव आहे ते सूर्य मालिकेची प्रभाव आहे. सूर्य मालिका म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे देवीच्या भावाने दुर्गा मातेच्या पाठीमध्ये एक सूर्य मालिका आहे. सूर्य मालिकेच्या वर त्यांच्यावर पण एक सूर्य मालिका आम्ही केलेला आहे. त्याच्यावर आम्ही लोगो ठेवलेला आहे, दुर्गा माता विक्रोळीची दुर्गा माता म्हणून त्याचा लोगो केलेला आहे. चलो, ते एक विशेष आहे. म्हणजे ते आज त्यांच्याकडे जवळजवळ बरीच वर्ष ते चाललं आहे. आता त्यांचा प्रश्न आता काय आता पुढच्या टायमाला मग आता त्याच्यामध्ये मी भरपूर सुधारणा करणार.
आणि दुर्गा मातेसाठी मी त्याग करतात कामासाठी. किती वर्षापासून म्हणजे तुम्ही तरी पण साधारणतः तुमच्याकडे किती मूर्त्या या ठिकाणी म्हणजे बुकिंगला असतात, म्हणजे किती आता साधारणतः किती मूर्त्या बुकिंग झाल्या दुर्गा माता? आता माझ्याकडे साधारणमध्ये मोठ्या मूर्त्या जवळजवळ 1200 मूर्त्या आहेत आणि मध्यम जवळजवळ 60-70 मूर्त्या आहेत, जवळजवळ 500-200 मूर्त्या माझ्याकडे आता आहेत. अरे महाराष्ट्र बाहेर पण मूर्त्या असतात सर? महाराष्ट्राच्या बाहेरचे साताऱ्याला गेले, नगरमध्ये पण मूर्त्या गेल्या, परत दुसरी आता इथे आता महाराष्ट्राच्या म्हणजे मुंबईच्या बाहेर उल्हासनगरमध्ये गेली, ठाण्यामध्ये गेली, मुंबई महाराष्ट्रामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यात मूर्त्या चालतात पाच्या. तसं तुमच्या तुम्हाला पुढच्या वर्षी शतकी वर्ष 100 वर्ष पूर्ण होणार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता या वर्षी आमच्या कार्यशाळेला नवीन महोत्सव होते, आमचा पारंपरिक वर्ष आहे. आमची आजोबाची स्थापना केली 1920 स्थापना केली, मागे गणेश जयंती दिवशी 1920 त्याचं. आता या पुढच्या वर्षी आमचं 100 वर्ष शतक महोत्सव चालू होणार आहे. शतक महोत्सव म्हणजे आमची योजना वेगळी आहे, गणपती देवीची म्हणजे कसं काम करायचं, शासनाकडून आम्ही जागेचा प्रयत्न करणार आहे आणि जनतेला काय पाहिजे ते आम्ही बघणार. मला काय पाहिजे ते बघणार नाही, जनतेला काय पाहिजे, जनतेकडून अपेक्षा काय, माझ्याकडून काय पाहिजे, पण बहुतेक करून मी मूर्तीसाठी जास्त प्रयत्न करणार आणि चांगलं काम आणि मुंबईतून मी खरोखर नामांकित असे जवळजवळ 10 गणपती असे करा त्याचं मी नाव करायला त्याच्या प्रयत्नात मिळत आहे. तर तसंच त्याचबरोबर विक्रोळीच्या दुर्गा मातेलाही ती 2020 50 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय योजला आहे म्हणजे 2050 म्हणजे 50 वर्षी काय दुर्गा मातेमध्ये कशा प्रकारे? चांगला प्रश्न आहे ना. 2050 म्हणजे दुर्गा मातेला 50 वर्ष होतात, 2020 50 वर्ष होतात आणि माझ्या पण कार्यशाळेला 100 वर्ष होता हा एक योगायोग आहे. पण दुर्गा मातेसाठी मी त्या मंडळाच्या लोकांना आणि त्यांच्या ट्रस्टीला मी सांगितलं आहे, तुमची मूर्ती मला 6 महिने अगोदर काम द्या, चार्ज द्या, त्याच्यामध्ये जी सुधारणा करायची ती मला करता, पण 10 दिवस ते सुधारणा होत नाही, ती सुधारणा मला भरपूर करायचे त्या म्हणजे POP म्हणजे त्याला जिवंतपणा आणायचं आहे, जीव आणायचं आहे त्याच्यामध्ये, असं काम करण्यासाठी मला तुम्ही अगोदर मला तुम्ही त्याचं काही प्रमाणपत्र जे तुमचं टेबल आहे ते खाद्य संपूर्ण काय ते मला आणून द्या, म्हणजे मी तुमची मूर्ती कशी करतो त्याच्यामुळे तुमच्या मंडळाच्याच लोकांना नाही तमाम मुंबई महाराष्ट्राच्या लोकांना त्याचं हे वाटलं पाहिजे, देवीबद्दल प्रेम वाटलं पाहिजे. अजून या देवीबद्दल त्याचं प्रेम आहे, महाराष्ट्राचे कित्येक लोक येतात, जवळजवळ रात्री 2-3 त्याच्यामध्ये पण तिथे गर्दी असते. हां, मी असाच गेलो होतं रात्री 3-3 तिथे गर्दी असते थोडी फरक, पण त्या परिसरात सगळे लोक दुर्गा मातेला आई मानतात, पावलीच आहे. आज आम्ही तुमच्या या ऑफिसमध्ये आलो, ऑफिसमध्ये पण आम्ही सुद्धा बघितलं की विक्रोळीच्या दुर्गा मातेचा फोटो त्या ठिकाणी त्याची तुम्ही पूजा करत असाल, यावरून समजते किती विक्रोळीच्या दुर्गा मातेमध्ये किती प्रेम आहे. तसेच आपल्यासोबत रमेश रावले होते आणि इंडिया 24 टीम ही लालबागमध्ये पोचली आहे आणि आकर्षक म्हणजे विक्रोळीच्या दुर्गा मातेची मूर्ती जे घडवतात त्यांच्याशी चर्चा केली आहे इंडिया 24 टीमने. आता आपण जाणार आहोत कार्यशाळेमध्ये, रमेश रावले यांची कार्यशाळा आहे मूर्तींची, तिथे जाऊन आपण थोडीशी तुम्हाला मूर्त्या दाखवणार आहोत की कशा प्रकारे त्या ठिकाणी काम चालू असेल. धन्यवाद.